नमस्कार, शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनो, आज आपला व्हिडिओ संस्थेत वाद असणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकांसाठी आनंदाची बातमी आहे। यात त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। वेतन निश्चिती, वेतनवाढ, वरिष्ठ निवड, वेतन श्रेणी ही जी प्रकरणं आहेत ती संस्थेत वाद असल्यामुळे मुख्याध्यापकांची ही प्रकरणे प्रलंबित असतात, त्यावर कोणताही निकाल कोणताही निर्णय लागत नाही। तर या संदर्भातच महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, त्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। संस्थेमध्ये वाद असल्यास मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती संस्थेमार्फत होणे शक्य नसल्यास अशा शाळांमधील मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती, वेतनवाढी, सेवानिवृत्ती वेतनाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिनांक 6/3/2010 शासन परिपत्रकान्वये शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आले आहे। तसेच प्राथमिक स्तरावर सुद्धा शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये जर वाद असल्यास शासन परिपत्रक दिनांक 9/8/2010 अन्वये सदरबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आलेले आहे। परंतु या परिपत्रकामध्ये काही मुद्द्यांचा समावेश करण्याबाबत काही लोकप्रतिनिधींनी शासनास निवेदन सादर केले, तसेच लोकप्रतिनिधींमार्फत याबाबत विधिमंडळामध्ये विविध आयुधे उपस्थित केली आहेत। त्या अनुषंगाने शासनाने परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाचा विचाराधीन होती, त्यानुसार आता शासनाने शुद्धीपत्रक काढलेलं आहे। शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 19/10/1349 प्राश्री 3 दिनांक 9/8/2010 परिच्छेद क्रमांक 2 नमूद करण्यात आलेल्या वाक्यामध्ये प्राथमिक स्तरावर सुद्धा शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये वाद असल्यास खालील अटींच्या अधीन राहून मुख्याध्यापकाची वेतन निश्चिती, वेतन श्रेणी, निवृत्ती वेतनविषयक प्रकरणे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या स्तरावरून सादर करण्याचा अधिकार या आदेशान्वये प्रदान करण्यात येत आहेत। दुरुस्ती करण्यात येत असून त्याऐवजी आता पुढील प्रमाणे सुधारणा केलेली आहे, पाहूया आपण। प्राथमिक स्तरावरसुद्धा शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये वाद असल्यास खालील अटींच्या अधीन राहून मुख्याध्यापकाची वेतन निश्चिती, वेतनवाढ, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधीविषयक प्रकरणे तसेच निवृत्ती वेतनासंदर्भातील प्रकरणे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या स्तरावरून निर्णय घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे। थोडक्यात माध्यमिक शाळांमध्ये जी संस्था आहे, ज्या शाळेची संस्था ज्या संस्थेची शाळा आहे त्या ठिकाणी जर संस्थांतर्गत जर वाद असेल तर 6/3/2010 शासन निर्णयान्वये मुख्याध्यापकाची वेतन निश्चिती, वेतनवाढ, सेवानिवृत्ती करण्याचे अधिकार हे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आलेले होते। आणि प्राथमिक खाजगी शाळांच्या संदर्भात ज्या संस्थेमध्ये अंतर्गत कलह असतील त्या अनुषंगाने मुख्याध्यापकांचे जे काही प्रकरणे पेंडिंग असतील, वरिष्ठ निवड वेतन श्रेणी किंवा वेतनवाढी किंवा वेतन निश्चिती, तर याचेसुद्धा अधिकार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेले आहे। त्यात थोडासा बदल केलेला आहे की मुख्याध्यापकांची जी वेतन निश्चिती आहे, वेतनवाढ, वरिष्ठ निवड वेतन श्रेणी आणि भविष्य निर्वाह निधीविषयक प्रकरणे तसंच निवृत्ती वेतनासंदर्भातील प्रकरणे आता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या स्तरावरून निर्णय घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात येत आहे। संस्था बऱ्याचदा मुख्याध्यापकांना आडकाठी करत त्यांचे प्रकरणे बरेच दिवस शिक्षण खात्याला पाठवत नाही, त्यामुळे साहजिकच मुख्याध्यापकांचं नुकसान होतं। आता मात्र मुख्याध्यापकांच्या आनंदाची बातमी आहे, कारण डायरेक्टली शिक्षणाधिकारी आपले वेतन निश्चिती, वेतनवाढ किंवा इतर भविष्य निर्वाह निधीविषयक प्रकरणे, निवृत्ती वेतनासंदर्भातील प्रकरणे या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकतात। आता असा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केलेला आहे। धन्यवाद। अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ। तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद।